Hi friends, today we will learn about what is condition monitoring of machines. Condition monitoring of machine means determination of condition of machine and change in condition with respect to time. Condition monitoring काय असतं मशीनचं तर condition determine करायची मशीनची आणि जी काय change होते condition with respect to time ती determine करायची. The condition of machine can be determined by measuring physical parameters like vibration, noise, temperature, wear debris, oil contamination, etc. तर वेगवेगळे पॅरामीटर आहे ज्याच्या रिस्पेक्ट टू आपण मशीनची कंडिशन जी आहे ती आपण मॉनिटर करू शकतो. व्हायब्रेशन, नॉईज, टेम्परेचर, वेअर डेब्रीज, ऑइल कंटॅमिनेशन ह्या पॅरामीटरचा स्टडी करून आपण मशीनची कंडिशन कशी आहे ते डिटरमाइन करू शकतो. नाऊ देर आर सम टेक्निक्स फॉर कंडिशन मॉनिटरिंग. फर्स्ट इज व्हिज्युअल मॉनिटरिंग, सेकंड ऑपरेशनल व्हेरिएबल्स मॉनिटरिंग, थर्ड टेम्परेचर मॉनिटरिंग, फोर्थ वेअर डेब्रीज मॉनिटरिंग अँड फिफ्थ वे व्हायब्रेशन मॉनिटरिंग. व्हिज्युअल मॉनिटरिंग, द व्हिज्युअल ऑर ऑरल मॉनिटरिंग मेथड्स आर बेसिक फॉर्म्स ऑफ कंडिशन मॉनिटरिंग टेक्निक्स इन विच स्किल्ड ऑपरेटर टेक्निशियन हॅविंग अँड इंटिमेट नॉलेज ऑफ मशीन्स कॅन आयडेंटिफाय द फेल्युअर ऑफ मशीन जस्ट बाय व्हिज्युअल ऑब्झर्वेशन ऑफ लार्ज अँम्प्लिट्यूड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑर बाय लिसनिंग द साऊंड्स कॉज्ड बाय डॅमेज पार्ट्स ऑफ मशीन्स. Sometimes microphones are used to hear the machine noise. Visual monitoring technique मध्ये काय असतं की जो काही स्किल्ड ऑपरेटर आहे किंवा टेक्निशियन आहे ज्याला माहिती आहे मशीनबद्दल तो मशीनचं जे फेल्युअर आहे ते आयडेंटिफाय करू शकतो व्हिज्युअल ऑब्झर्वेशन करून मशीनचं आणि लार्ज अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन समजून घेऊन मशीनच्या आवाजामध्ये जर काही बदल झाला तर त्यावरनं जो काही साऊंड आहे त्याच्यावरनं तो ठरवू शकतो की मशीनमध्ये कुठे डॅमेज असेल किंवा कुठल्या पार्टला डॅमेज असेल. सेकंड जे टेक्निक आहे ऑपरेशनल व्हेरिएबल्स मॉनिटरिंग. इन दिस मेथड द परफॉर्मन्स ऑफ मशीन इज ऑब्झर्व्ड विथ रिस्पेक्ट टू फंक्शनल वर्क. इफ देअर इज डेविएशन इन पर्टिक्युलर परफॉर्मन्स इट मीन्स देअर इज माल फंक्शनिंग ऑफ पार्ट्स ऑफ मशीन. जो काही मशीनचा परफॉर्मन्स आहे त्याच्या फंक्शनल वर्कनुसार डिटरमाईन केला जातो आणि जर परफॉर्मन्समध्ये कुठे काही कमी पडलं तर कुठे कमी पडतं त्यानुसार माल फंक्शनिंग कुठे होते मशीनमध्ये ते डिटरमाईन केलं जातं. तिसरी जी टेक्निक आहे टेम्परेचर मॉनिटरिंग. द टेम्परेचर मॉनिटरिंग इनवॉल्व्स मेजरिंग द सर्फेस टेम्परेचर ऑफ द मशीन. सडन इन्क्रीज इन टेम्परेचर ऑकर्स ड्यू टू फ्रिक्शन अँड वेअर टेअर ऑफ मशीन पार्ट्स विच मे बी ड्यू टू इनएडिक्युएट लुब्रिकेशन बिटवीन टू मेटिंग पार्ट्स. कुठलंही मशीन जे आहे ते एका पर्टिक्युलर टेम्परेचरला वर्कआउट होतं. जर टेम्परेचर सडनली इन्क्रीज झालं मशीनचं तर असं समजायचं की त्याच्यामध्ये काही फ्रिक्शन आहे काही पार्ट्समध्ये किंवा वेअर अँड टेअर झालं आहे काही पार्ट्समध्ये जास्त की ज्याच्या जे जे झालं आहे ते झालं आहे इनएडिक्युएट लुब्रिकेशन जर झालं मशीन पार्टमध्ये तर त्याच्यामुळे वेअर अँड टेअर झालं आहे. त्यामुळे टेम्परेचर मॉनिटरिंग करून आपण मशीनची कंडिशन त्या मेथडने समजून घेऊ शकतो. तर आता टेम्परेचर मॉनिटरिंग कसं करणार काही डिव्हायसेस आहेत ऑप्टिकल पायरामीटर्स, थर्मोकपल्स, थर्मोमीटर जे वापरून आपण टेम्परेचर मॉनिटरिंग मशीनचं करू शकतो. पुढची टेक्निक आहे वेअर डेब्रीज ॲनालिसिस ऑर मॉनिटरिंग. सो वेअर डेब्रीज आर जनरेटेड ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन टू मूव्हिंग सर्फेसेस ऑफ द मशीन पार्ट्स. दीज वेअर पार्टिकल्स कॅन बी फाउंड इन द लुब्रिकेटिंग ऑइल्स ऑर ग्रीसेस विच शोज एक्सटेंट ऑफ डॅमेज. जर दोन पार्ट्स मूव्हिंग पार्ट्समध्ये फ्रिक्शन होत असेल तर आपल्याला वेअर डेब्रीज आढळतात वेअर टेअर झाल्यामुळे पार्ट्सचं. आणि हे जे काही वेअर पार्टिकल आहे हे लुब्रिकेटिंग ऑइलमध्ये किंवा ग्रीसमध्ये आपल्याला सापडतात आणि त्यांच्यावरून आपल्याला कळतं की किती डॅमेज झालेला आहे. इफ द रेट ऑफ वेअर इन्क्रीज द पार्टिकल्स ऑफ मटेरियल कॅन बी फाउंड इन इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. दस द सिव्हिरिटी ऑफ वेअर कॅन बी आयडेंटिफाईड बाय ऑब्झर्विंग द कॉन्सन्ट्रेशन साईज शेप अँड कलर ऑफ द पार्टिकल. जर रेट ऑफ वेअर वाढला तर जास्त प्रमाणात आपल्याला वेअर पार्टिकल्स आढळतात आणि जी काही सिव्हिअरिटी आहे वेअरची ती आपण आयडेंटिफाय करू शकतो पार्टिकल्सच्या प्रमाणावरनं आकारावरनं आणि कलरवरून.
This technique is suitable for machine elements like bearings, gears, etc. तर जे काही मशीन एलिमेंट आहे बिअरिंग गिअर त्याच्यामध्ये आपण वेअर डॅमेज ॲनालिसिस करून मशीनची कंडिशन मॉनिटरिंग करू शकतो. नेक्स्ट टेक्निक आहे व्हायब्रेशन मॉनिटरिंग. द व्हायब्रेशन मॉनिटरिंग इज मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर मशीन कंडिशन मॉनिटरिंग. द व्हायब्रेशन सिग्नेचर ऑफ द मशीन आर सीन टू बी व्हेरी मच रिलेटेड टू द हेल्थ ऑफ मशीन. मेजरमेंट ऑफ व्हायब्रेशन लेवल्स ऑफ मशीन कॉम्पोनंट्स कॅन प्रोव्हाइड यूजफुल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द फॉल्ट्स लाईक अनबॅलन्स मिसअलाइनमेंट लॅक ऑफ ऑइल वेअर एटसेट्रा. जर व्हायब्रेशन लेवल मेजर केल्या तर आपल्याला मशीनमध्ये काही अनबॅलन्स झाला आहे का, मिसअलाइनमेंट आहे का पार्ट्समध्ये, किंवा लुब्रिकेशन कमी पडल्यामुळे ऑइल कमी आहे का, वेअर अँड टेअर आहे का, हे आपल्याला याची इन्फॉर्मेशन व्हायब्रेशन मेजर केल्यानंतर कळू शकतो. फिगर शोज द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ व्हायब्रेशन इन बॉल बिअरिंग्स. द इन्क्रीज लेवल ऑफ व्हायब्रेशन अँड ॲडिशनल पिक्स इंडिकेट्स द बिअरिंग इज डिफेक्टेड. आता जर आपण या फिगरमध्ये बघितलं तर आपल्याला व्हायब्रेशन ॲनालिसिस केलेलं आहे, फ्रिक्वेन्सी वर्सेस ॲक्सेलरेशन प्लॉट केलेलं आहे बिअरिंगचं. जर जेव्हा बिअरिंग न्यू असते तेव्हा त्याचा ग्राफ आहे हा फ्रिक्वेन्सी वर्सेस ॲक्सेलरेशनचा. जेव्हा बिअरिंग ओल्ड होते तेव्हा काय की ग्राफमध्ये चेंज झालेलं आहे, ॲक्सेलरेशन जास्त झालेलं आहे फ्रिक्वेन्सीच्या वर्सेस, म्हणजे काही वेअर अँड टेअर झालेलं आहे बिअरिंगमध्ये, तर त्याला व्हायब्रेशन स्पेक्ट्रम ऑफ बॉल बिअरिंग असं म्हणतात. व्हायब्रेशन मॉनिटरिंग टेक्निक्स: 1. टाइम डोमेन ॲनालिसिस. 2. फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस. टाइम डोमेन ॲनालिसिस: द टाइम डोमेन ॲनालिसिस यूजेस द ॲक्सेलरेशन टाइम हिस्ट्री ऑफ द सिग्नल. द डॅमेजेस सच ॲज ब्रोकन टीथ इन गिअर्स कॅन बी आयडेंटिफाईड इझिली फ्रॉम द ॲक्सेलरेशन टाइम हिस्ट्री ऑफ द केसिंग ऑफ द गिअरबॉक्स. फिगर शोज द ॲक्सेलरेशन टाइम सिग्नल ऑफ ए सिंगल स्टेज गिअरबॉक्स. जर आपण बघितलं या ग्राफमध्ये तर पहिला जो आहे ग्राफ टाइम डोमेन स्ट्रक्चर ऑफ गुड गिअरबॉक्स अँड सेकंड टाइम डोमेन स्पेक्ट्रम ऑफ बॅड गिअरबॉक्स. तर टाइम डोमेन ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं आहे की समजा आपण गिअरबॉक्सचा केस स्टडी घेतला तर गिअरबॉक्सच्या केसिंगचं आपण व्हायब्रेशन ॲनालिसिस केलं तर एका पर्टिक्युलर टाईमला किती ॲक्सेलरेशन झालं, ठीक आहे. तर गिअरबॉक्स गुड कंडिशनमध्ये असेल तर ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि जर गिअरबॉक्स बॅड कंडिशनमध्ये असेल जसा जसा टाईम वाढत जातो तसं तसं ॲक्सेलरेशन जे आहे ते कमी जास्त होत जातं, ठीक आहे. याला व्हायब्रेशन सिग्नेचर म्हणतात, जे काही आपल्याला भेटतं टाईम वर्सेस ॲक्सेलरेशनचा ग्राफ जो भेटतो. फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस: द फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस ऑर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम इज द प्लॉट ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स वर्सेस फ्रिक्वेन्सी विच इज कन्वर्टेड फ्रॉम टाइम डोमेन सिग्नल्स बाय युझिंग FFT स्पेक्ट्रम ॲनालायझर. द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम प्रोव्हाइड्स द व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट द कंडिशन ऑफ अ मशीन. द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ एनी मशीन इज समवॉट युनिक, देअरफोर एज लॉन्ग एज द एक्साइटेशन फोर्सेस आर कॉन्स्टंट ऑर व्हेरी बाय स्मॉल अमाउंट्स द मेजर्ड व्हायब्रेशन लेवल ऑफ द मशीन ऑल्सो रिमेन कॉन्स्टंट ऑर व्हेरीज बाय स्मॉल अमाउंट्स. वेन फॉल्ट्स गेट इंड्यूस्ड इन द मशीन इट्स व्हायब्रेशन लेवल ऑर शेप ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम चेंजेस अकॉर्डिंगली. बाय कंपेरिझन ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ गुड अँड बॅड कंडिशन ऑफ मशीन द नेचर ऑफ फॉल्ट लोकेशन ऑफ फॉल्ट कॅन बी इझिली डिटेक्टेड. ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम: ईच एलिमेंट इन मशीन हॅज आयडेंटिफायबल फ्रिक्वेन्सी, देअरफॉर द चेंज इन द स्पेक्ट्रम ॲट गिवन फ्रिक्वेन्सी कॅन बी ॲट्रिब्युटेड डायरेक्टली टू द करस्पॉन्डिंग मशीन कॉम्पोनंट. तर काय होतं फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिसमध्ये की फ्रिक्वेन्सी वर्सेस ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशनचा आपण ग्राफ प्लॉट करतो. जर एक्साइटेशन फोर्स मशीनवर ॲक्ट होणारे कॉन्स्टंट असतील तर तो ग्राफ जो आहे तो इट इज कॉन्स्टंट इन नेचर. जेव्हा फॉल्ट होतात मशीनच्या पार्ट्समध्ये तेव्हा व्हायब्रेशन लेवल कमी जास्त होते आणि फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम त्यानुसार चेंज होतो. अँड बाय कंपॅरिझन ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ गुड अँड बॅड कंडिशन ऑफ मशीन द नेचर ऑफ फॉल्ट कॅन बी फाइंड आउट
found out and location of fault can be detected. आता हे एका मशीनचं एक्झाम्पल आहे. बेअरिंग जो आहे या मशीनचा पार्ट वन आहे, मोटर पार्ट टू आहे, गिअरबॉक्स पार्ट थ्री आहे, परत गिअरबॉक्सला जे बेअरिंग लावलं तो आहे पार्ट फोर, पंप आहे पार्ट फाईव्ह. ठीक आहे, आता हे वेगवेगळ्या पार्ट्सचं जर आपण फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम प्लॉट केलं आपण गुड कंडिशनमध्ये असताना मशीन, तर जो काही पर्टिक्युलर ॲम्पडॉप व्हायब्रेशनला मोटर जो आहे त्याचं फ्रिक्वेन्सी इथे भेटेल, बेअरिंगची इथे भेटेल, पंपची इथे, परत बेअरिंग फोरची इथे, बेअरिंग सिक्सची इथे आणि गिअरबॉक्सची इथे भेटेल आपल्याला. आता त्याच मशीनचं जर आपण बॅड कंडिशनमध्ये असताना फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम प्लॉट केलं तर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ॲम्पडॉप व्हायब्रेशन आपल्याला वाढलेलं दिसेल. बघा, मोटर, बेअरिंग, पंप, परत बेअरिंग फोर, बेअरिंग सिक्स, गिअरबॉक्स या पार्टचं, तर त्यावरून आपल्याला कळतं की जेव्हा मशीनची कंडिशन बदलते तेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन वाढते. आणि त्यावरनं आपण दोन्ही ग्राफ कम्पेअर करून आपण ठरवू शकतो की मशीनमध्ये कोणत्या पार्टला फॉल्ट आहे. इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम्स फॉर कंडिशन मॉनिटरिंग. डिपेंडिंग अपॉन डिग्री ऑफ सॉफिस्टिकेशन थ्री टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम कॅन बी यूज फॉर कंडिशन मॉनिटरिंग. बेसिक कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम, पोर्टेबल कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम, कम्प्युटर बेस्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम. तर ह्या त्या तीन टेक्निक आहे या कंडिशन मॉनिटरिंग करण्यासाठी आपण वापरतो. पहिली आहे बेसिक कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम. द बेसिक कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ए सिम्पल पॉकेट साइज्ड व्हायब्रेशन मीटर्स, स्ट्रोबोस्कोप अँड हेडसेट. व्हायब्रेशन मीटर मेजर्स द ओव्हरऑल व्हायब्रेशन लेवल, दॅट इज ॲक्सलरेशन ऑर व्हेलॉसिटी ऑफ ओवर सुटेबल फ्रिक्वेन्सी रेंजेस. द ओव्हरऑल व्हायब्रेशन लेवल्स कॅन ऑल्सो बी प्लॉटेड अगेन्स्ट टाईम टू फाईंड हाऊ रॅपिडली द कंडिशन ऑफ मशीन इज व्हॅरिंग. द मेजर्ड व्हायब्रेशन लेवल इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड लेवल सेट फॉर पर्टिक्युलर मशीन अँड टेक करेक्टिव ॲक्शन इफ नीडेड. द स्ट्रोबोस्कोप इंडिकेट्स द स्पीड ऑफ मशीन अँड हेडसेट हेल्प्स इन हिअरिंग द मशीन व्हायब्रेशन बाय अन एक्सपिरियन्स्ड ऑपरेटर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अँड फाईंड इट्स कंडिशन. तर काय आहे बेसिक कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम, की यामध्ये जे काही व्हायब्रेशन मीटर आहे ते ओव्हरऑल व्हायब्रेशन लेवल मेजर करणार मशीनचं, आणि ते काही व्हायब्रेशन लेवल आहे ते आपण अगेन्स्ट टाईम प्लॉट करू शकतो आणि कंडिशन किती व्हॅरी होते ते आपण त्याच्यावरनं डिटरमाईन करू शकतो. आणि स्टँडर्ड लेवल सेटबरोबर आपण ही जर व्हायब्रेशन लेवल मेजर कम्पेअर केली तर आपल्याला कळतं की कुठे फॉल्ट आहे आणि करेक्टिव ॲक्शन कुठे घेता येईल. स्ट्रोबोस्कोप जो आहे या सिस्टीममधला तो स्पीड जो आहे तो मेजर करतो मशीनचा, आणि हेडसेट जे आपण लावले आहेत ते हेल्प करतात की व्हायब्रेशन कुठे आहे ते डिटेक्ट करायला. पोर्टेबल कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम. द पोर्टेबल कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पिझो इलेक्ट्रिक ॲक्सेलरोमीटर, एफएफटी ॲनालायझर अँड रेकॉर्डर ॲज शोन इन फिगर. जो काही मशीन आहे त्याला ॲक्सेलरोमीटर जोडणार, आणि ॲक्सेलरोमीटरने आपण जे काही ॲक्सेलरेशन मेजर करणार ते आपण एफएफटी ॲनालायझर देणार, आणि एफएफटी ॲनालायझर जे आहे त्याच्याकडून जे सिग्नल भेटतो त्याच्यावरून आपण रेकॉर्ड करणार की ॲक्सेलरेशन किती झालं आहे, त्यावरनं व्हायब्रेशन लेवल किती आहे. द एफएफटी ॲनालायझर स्टोअर्स द व्हायब्रेशन स्पेक्ट्रम, टेकिंग सिग्नल्स फ्रॉम ॲक्सेलरोमीटर फ्रॉम डिफरंट मेजरमेंट पॉइंट्स. इच रेकॉर्डेड स्पेक्ट्रम कॅन बी कम्पेअर्ड विथ अ रेफरन्स स्पेक्ट्रम विच रेकॉर्डेड अर्लियर ॲट दॅट पर्टिक्युलर मेजरमेंट पॉईंट व्हेन मशीन वॉज इन गुड कंडिशन. एनी चेंज इन स्पेक्ट्रम इंडिकेट्स फॉल्ट विच नीड्स फर्दर इन्व्हेस्टिगेशन. इन केस द डाटा कॅनॉट बी ॲनालाइज्ड इन द फील्ड इट मे बी रेकॉर्डेड ऑन अ मॅग्नेटिक टेप रेकॉर्डर अँड इट इज ॲनालाइज्ड इन द लॅबोरेटरी सेपरेटली. सच अ सिस्टीम इज कॉल्ड फील्ड मेजरिंग सिस्टीम विच इज शोन इन फिगर. तर पोर्टेबल कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीममध्ये काय असतं की जो काही एफएफटी ॲनालायझर आहे तो मशीनला जे अटॅच केलेला ॲक्सेलरोमीटरपासून जो सिग्नल येतो त्यावरनं व्हायब्रेशन लेवल डिटरमाईन करतो, आणि रेकॉर्डर जो आहे तो स्टोअर करतो व्हायब्रेशन लेवल. आणि जो डाटा ॲनालाइज करताना आला फील्डमध्ये तर मग आपण तो डाटा मॅग्नेटिक टेप रेकॉर्डरने रेकॉर्ड करणार, आणि लॅबोरेटरीमध्ये सेपरेटली आपण मेजर करणार व्हायब्रेशन लेवल. ही ब्लॉक डायग्राम आहे फील्ड मेजरमेंट सिस्टीमची.
मशीनला ट्रान्सड्युसर अटॅच केला आहे, व्हायब्रेशन मीटर अटॅच केलं आहे आणि टेप रेकॉर्डर अटॅच केला आहे. ठीक आहे, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ रेकॉर्डिंग अ फील्ड. मशीन इज अटॅच टू अ ट्रान्सड्युसर, व्हायब्रेशन मीटर, टेप रेकॉर्डर. इन द ॲनालिसिस इन लॅबोरेटरी द टेप रेकॉर्डर इज अटॅच टू अ इफेक्ट ॲनालायझर अँड फर्दर इट इज अटॅच टू द रेकॉर्डर. कम्प्युटर बेस्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम. इन कम्प्युटर बेस्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीम अ मिनी कम्प्युटर इज यूज्ड फॉर द ॲनालिसिस अँड स्टोरेज ऑफ डेटा फ्रॉम लार्ज नंबर ऑफ मशीन्स. अ एफएफटी स्पेक्ट्रम ॲनालायझर वुड गिव अन इन्स्टंटेनियस पिक्चर ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. इच रेकॉर्डेड स्पेक्ट्रम कॅन बी कम्पेअर्ड विथ रेफरन्स स्पेक्ट्रम विच इज स्टोअर्ड अर्लियर इन कम्प्युटर फॉर इम्पॉर्टंट कम्पोनंट्स. इन केस एनी ऑफ द स्पेक्ट्रम लेवल एक्सीड्स बियॉन्ड द परमिसेबल स्पेक्ट्रम लेवल अ कंट्रोल सिग्नल इज सेंड टू द कन्सर्न्ड मशीन. द आउटपुट रिझल्ट कॅन ऑल्सो बी प्रिंटेड विच इज अवेलेबल इन द मेमरी बँक. दिस मॉनिटरिंग सिस्टीम इज व्हेरी यूजफुल अँड इकॉनॉमिकल फॉर मॉनिटरिंग द नंबर ऑफ मशीन्स. तर कम्प्युटर बेस्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टीममध्ये आपण एकाच वेळी अनेक मशीनची कंडिशन मॉनिटरिंग करू शकतो. सो ॲज शोन इन फिगर वी गेट द सिग्नल्स फ्रॉम डिफरंट मशीन्स हियर टू द चॅनल सिलेक्टर. द चॅनल सिलेक्टर वुड गिव द डाटा ऑर सिग्नल टू द एफएफटी ॲनालायझर. द एफएफटी ॲनालायझर ॲनालायजेस द कंडिशन ऑफ मशीन अँड सेंड द सिग्नल टू द कम्प्युटर अँड द कम्प्युटर विल प्लॉट द ग्राफ ऑफ कंडिशन ऑफ मशीन ऑन द प्रिंटर अँड अगेन द कंट्रोल सिग्नल इज सेंड टू द मशीन.